वर्ष 2020 मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि अमेरिकेची आरोग्य व्यवस्था यांचा बोजवारा उडालेला आहे आणि यासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाची चुकीची धोरणं. वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांना करोना विषाणू, त्याच्याशी संबंधित महामारी आणि करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठीचे वेगवेगळे उपाय यांची खिल्ली उडवण्याचंच काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर नुकत्याच जो बिडेन यांच्यासोबत झालेल्या एका चर्चेमध्ये सुद्धा मास्क आणि त्याच्याशी संबंधित खिल्ली उडवण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. त्याच्या विपरीत आज घडीला डोनाल्ड ट्रम्प स्वतः आणि त्यांची पत्नी करोना या विषाणूने बाधित झालेले आहेत. एका महिन्यावर अमेरिकेची राष्ट्रपती पदाची निवडणूक आलेली आहे, ज्याचा खूप मोठा परिणाम जगाच्या राजकारणावर सुद्धा होणार आहे. एकीकडे प्रखर राष्ट्रवाद आणि चीन विरोधी भूमिका घेण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे आणि आज घडीला पॉप्युलर वोटच्या अनुसार डोनाल्ड ट्रम्प यांची पडती बाजू आहे. जो बिडन हे जे आहेत मोठ्या प्रमाणावर पॉप्युलर वोटमध्ये पुढे जात आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा घेणं, मोठ्या प्रमाणावर जनमत बदलवणं हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आवश्यक होतं, पण ते आज स्वतःच करोना बाधित झाल्यामुळे अशा प्रकारच्या प्रचार सभा घेण्यावर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध येणार आहेत आणि यातूनच कुठेतरी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमधून डोनाल्ड ट्रम्प हे बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प मेडिकल ऍडवाइस मानतील नाही मानतील, कशा प्रकारे त्यांच्या निवडणुकीला सामोरे जातील हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. पण ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्प यांची पडती बाजू आणि त्यातल्या त्यात ते स्वतःच करोना बाधित झाल्यामुळे प्रचार करण्यामध्ये मोठे निर्बंध त्यांच्यावर येणार आहेत. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, येणाऱ्या एक महिन्यामध्ये जो बिडन यांच्या हातात आयत कोलितच मिळालेलं आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेळोवेळी चुकीच्या धोरणांमुळेच करोनाचा एवढा प्रसार हा अमेरिकेमध्ये झाला. सर्वात जास्त रुग्ण हे अमेरिकेमध्ये सापडले. अशा प्रकारचा दुष्प्रचार करण्यासाठीचं आयत कोलित हे जो बिडन यांच्या हाती मिळालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये प्रचाराची दिशा ही फक्त करोना आणि करोना प्रतिबंधक उपाय याच्याशी संबंधित असणार आहे, ज्यामध्ये ऍडव्हान्टेज जो बिडन अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार आहे. एकूणच पाहता एक महिन्यानंतरच्या अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये अतिशय निर्णायक अशी घटना घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे करोना बाधित झालेले आहेत, ज्यामुळे कुठेतरी प्रचार करणं त्याचबरोबर त्यांच्या ध्येय धोरणांविषयी मोठे प्रश्नार्थ चिन्ह येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहेत आणि जवळजवळ डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव हा नक्की मानला जातोय. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला आणि त्यांच्या आरोग्य व्यवस्थेला कोरोना महामारीला थोपवण्यात आलेलं अपयश, अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांविरुद्ध झालेले हल्ले आणि त्याच्या विरुद्ध कृष्णवर्णीयांनी केलेली आंदोलनं आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था, या तीन महत्वाच्या मुद्द्यांच्या आधारावर वर्ष 2020 अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली गेली. डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी कोरोना महामारीविषयी हराकिरीचंच धोरण स्वीकारलेलं आपल्याला गेल्या काही महिन्यामध्ये दिसून आलेलं आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनाच कोरोना या महामारीनं ग्रासलं होतं आणि स्वतःला सुद्धा ते या कोरोनाच्या आजारापासून वाचवू शकले नाही आणि हाच महत्वाचा एक मुद्दा ठरला ज्यामधून स्पष्टपणे दिसतं की कोरोनाविषयीचे डोनाल्ड ट्रम्प यांची ध्येय धोरणं कशाप्रकारे चुकीची ठरली आणि त्याच्यामुळेच अमेरिकेमध्ये कित्येक लाख लोकांचा बळी गेला. संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिका या देशामध्ये आहे आणि या सगळ्या अपयशाचं खापर डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेची आरोग्य व्यवस्था यावर जाते. एवढंच नाही तर वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य व्यवस्था आणि त्यातल्या त्यात डॉक्टर फॉची या हेल्थ ऍडवायझर तर्फे दिल्या गेलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपायांना सुद्धा केराची टोपली दाखवण्याचं काम केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या प्रचार सभांमध्ये आपला मास्क काढून सामान्य जनतेमध्ये फेकला आणि याच्यातून त्यांनी हाच संदेश दिला की कोरोना महामारी काही फार मोठी नाही आणि याच्याशी संबंधित प्रतिबंधात्मक उपायांचा आपण फॉलोअप करणं काही महत्वाचं नाही. एकूणच पाहता कोरोनाविषयीची हाराकिरणी आणि त्याच्यामुळे अमेरिकन जनतेचं झालेलं नुकसान हा अतिशय महत्वाचा मुद्दा 2020 अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीमध्ये चर्चीला गेला आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका मतपेटीच्या माध्यमातून सामान्य मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध दिला. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेमध्ये असलेले अल्पसंख्याक आणि कृष्णवर्णीय यांच्या विरुद्ध गेल्या काही महिन्यांमध्ये झालेले मोठ्या प्रमाणावरचे हल्ले.
जॉर्ज फ्लॉइड प्रकरण असो, ब्लेक प्रकरण असो किंवा टेलर या कृष्णवर्णियांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले, त्याचबरोबर त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम कृष्णवर्णियांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून केलं. कृष्णवर्णियांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारविषयी असलेला रोष हा मतपेटीमधून प्रदर्शित झाला आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये दिसून आला. एकूणच पाहता कोरोनाविषयीची हाराकिरी, त्याचबरोबर कृष्णवर्णियांचं डोनाल्ड ट्रम्प प्रशासन याच्या विरुद्ध असलेलं आंदोलन, त्यांचा असलेला रोष आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरी स्वभाव, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलं आणि याचा अनायासे फायदा डेमोक्रेटिक कॅन्डिडेट जॉई बायडन यांना मिळालेला आपल्याला दिसून येतो. आजपर्यंतच्या 231 वर्षांच्या इतिहासामध्ये आता डोनाल्ड ट्रम्प हे 11वे राष्ट्रपती होणार आहेत ज्यांना दुसरी टर्म म्हणजेच पुन्हा एकदा राष्ट्रपती म्हणून रिइलेक्ट होता आलं नाही. गेल्या 28 वर्षांमध्ये अशा प्रकारची नामुष्की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पहिल्यांदाच येणार आहे ज्यामध्ये त्यांना पुन्हा राष्ट्रपतीपदी रिइलेक्ट होता आलं नाही. इकॉनॉमीशी संबंधित, अर्थव्यवस्थेशी संबंधित सामान्य अमेरिकी मतदारांचा पाठिंबा असताना सुद्धा केवळ कोरोनाविषयीची हाराकिरी, त्याचबरोबर कृष्णवर्णियांविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचाराशी संबंधित असणारी त्यांची धोरणं आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरी तापट स्वभाव, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे डेमोक्रेटिक कॅन्डिडेटला याचा फायदा झाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या अनुसार 4 नोव्हेंबर रोजी मतदान, 12 डिसेंबर रोजी इलेक्टर्स द्वारा डेमोक्रेटिक किंवा रिपब्लिकन कॅन्डिडेटला राष्ट्रपती पदासाठीचं मतदान, 6 जानेवारी रोजी अमेरिकेच्या काँग्रेसद्वारा अधिकृतपणे नवनियुक्त राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा आणि 20 जानेवारी 2021 रोजी नवनियुक्त अमेरिकेचे राष्ट्रपती शपथविधी घेणार अशा प्रकारचा शेड्यूल डिक्लेअर करण्यात आला होता. 2020 अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अभूतपूर्व असं मतदान झालं. गेल्या 100 वर्षात झालं नाही एवढं मोठ्या प्रमाणावर मतदान अमेरिकेच्या मतदारांनी केलं. कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी प्रत्यक्षरित्या मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेण्याच्या ऐवजी पोस्टल बॅलेट किंवा मेल इन बॅलेटच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावलेला आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या पोस्टल बॅलेट किंवा मेल इन बॅलेटची जांच पडताल करण्यासाठी येणारे कित्येक दिवस तिथल्या अधिकाऱ्यांना लागू शकतात अशा प्रकारची शक्यता आहे. आणि म्हणूनच एकूणच सगळा वादविवाद पाहता 1-2 दिवसात नाही तर काही आठवड्यांमध्ये नेमकं अमेरिकेचा राष्ट्रपती कोण होणार याविषयीचं चित्र स्पष्ट होईल अशा प्रकारची दाट शक्यता आज घडीला तरी वाटते. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्येच पोस्टल बॅलेट त्याचबरोबर मेल इन बॅलेट विषयी वेळोवेळी शंका उत्पन्न केल्या होत्या आणि त्यांनी अधिकृतपणे घोषणाच केली होती की 4 नोव्हेंबर नंतर माझा वकिलांचा फौज फोटा तयार आहे आणि आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये याविरुद्ध दाद मागणार आहोत. आणि त्याच्याच अनुसार मतदान चालू असतानाच त्यांनी स्पष्टपणे घोषणा केली की 4 AM सकाळी 4 नंतर कुठलेही नवीन पोस्टल बॅलेट किंवा मेल इन बॅलेट यांना काउंटिंगमध्ये घेण्यात येऊ नये आणि तोपर्यंत उपलब्ध असणारी जी मतं आहेत त्यांच्याच आधारावर निकाल जाहीर करण्यात यावा. 2:30 त्यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण जिंकल्याचा दावा त्यांनी केला. त्यावेळेस महत्वाच्या 6 राज्यांमधली काउंटिंग चालूच होती आणि अजून सुद्धा त्याच्याविषयीचे स्पष्टपणे निकाल हाती आलेले नाहीत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 270 जादुई आकडा जोई बिडन त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी कोणालाही गाठता आला नाही. म्हणून पेन्सिल्वेनिया असेल किंवा विनकॉन्सिन असेल यासारखी छोटी छोटी पण महत्वाची राज्य सुद्धा नेमका अमेरिकेचा राष्ट्रपती कोण होणार यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या मतदारामध्ये कोणाची मतं कन्सिडर करण्यात यावी आणि कोणाची मतं जी आहे ती काउंटिंगमध्ये घेऊ नयेत यासाठीचा वादविवाद सुरू आहे आणि तो आता सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे अशा प्रकारची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत. ओव्हरऑल पाहता वादविवाद त्याचबरोबर मतदारांची मोठी संख्या आणि कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे पोस्टल बॅलेट आणि मेल इन बॅलेट यांची सुद्धा असणारी मोठी संख्या या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता 1-2 दिवसात नाही तर काही आठवड्यांमध्ये अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा फायनल विनर कोण हे चित्र स्पष्ट होईल अशा प्रकारची शक्यता आज घडीला तरी वाटते.
चर्चेमुळेच अमेरिकेमध्ये कित्येक लाख लोकांचा बळी गेला. संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिका या देशामध्ये आहे आणि या सगळ्या अपयशाचं खापर डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेची आरोग्य व्यवस्था यावर जाते. एकूणच पाहता कोरोना विषयीची हाराकिरणी आणि त्याच्यामुळे अमेरिकन जनतेचं झालेलं नुकसान हा अतिशय महत्वाचा मुद्दा 2020 अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीमध्ये चर्चेला गेला आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका मतपेटीच्या माध्यमातून सामान्य मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध दिला. अमेरिकन लोकशाही ही जगातली सर्वात जुनी लोकशाही मानली जाते. सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे जो बिडन यांच्यामध्ये अमेरिकन राष्ट्रपती पदासाठी तुल्यबळ लढत सुरू आहे. कोरोनाची पार्श्वभूमी, गेल्या 100 वर्षात झालं नाही एवढं प्रचंड प्रमाणात झालेलं अमेरिकन राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीतलं मतदान, पोस्टल बॅलेट आणि मेल इन बॅलेट याशी संबंधित निर्माण झालेला वाद, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं 2020 अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक ही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे आणि ज्युडिशियरीच्या मार्फतच याचा निकाल लागेल की काय, अशा प्रकारचं चित्र निर्माण होताना आपल्याला दिसतंय. पण अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतला वाद हा तसा काही नवीन नाही. 21व्या शतकातलं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल तर वर्ष 2000 सुद्धा तेव्हाचे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार अल गॉर आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉर्ज बुश यांच्यामधल्या तुल्यबळ लढतीमध्ये अशाच प्रकारचा वाद निर्माण झाला होता. फ्लोरिडा या राज्यामध्ये तिथल्या मतदानाशी संबंधित काउंटिंगशी संबंधित वाद निर्माण झाल्यानंतर ज्युडिशियरीनं इंटरफिअर केला आणि कोर्टाने निर्णय दिल्यामुळे तिथल्या प्रकारची वोटिंग थांबवण्यात आली होती. वर्ष 2016 सुद्धा आत्ताचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये सुद्धा तुल्यबळ लढत झाली होती. पॉप्युलर वोटच्या अनुसार त्यावेळेस हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रम्प पेक्षा जास्त मतं मिळाली होती, परंतु इलेक्टर वोटचा 270 जादुई आकडा सगळ्यात पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांना गाठता आल्यामुळे 2016 डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचा राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 2020 सुद्धा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टल बॅलेट आणि मेल इन बॅलेट यांना इन्क्लूड करण्यात येऊ नये, 4 वाजताच्या नंतरचे मतं हे इन्क्लूड करण्यात येऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध आता ते सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याची तयारी करतायत. आत्ताच नाही तर अमेरिकन प्रचार भूमीमध्ये सुद्धा वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अशीच भूमिका घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की 4 नोव्हेंबर नंतर माझ्या वकिलांचा फौज फाटा तयार आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही या अमेरिकन इलेक्शनच्या प्रक्रियेविरुद्ध दाद मागणार आहोत. म्हणजे एकूणच अगोदरपासूनच 2020 अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक ही कोर्टाच्या दारात जाईल अशा प्रकारचं चित्रच गेल्या काही आठवड्यांपासून निर्माण होताना आपल्यासमोर दिसत होतं. जर अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निर्णय जर लागला नाही तर त्या ठिकाणी शेवटचा उपाय म्हणून कंटिंजंट इलेक्शन हा प्रकार त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यामधून जर अमेरिकेचं जे काँग्रेस असणार आहे ते अमेरिकेचा राष्ट्रपती कोण असणार आहे हे डिसाईड करणार आहे आणि जर अमेरिकेचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांची जर निवड झाली नाही तर नॅन्सी पॅलोसी ज्या सध्या सभापती आहेत त्या अमेरिकन काँग्रेसच्या सभापती आहेत त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहतील अशा प्रकारचं सुद्धा एक्स्ट्रीम पोझिशन अमेरिकेमध्ये येऊ शकते. अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा फायनल विनर कोण हे चित्र स्पष्ट होईल अशा प्रकारची शक्यता आज घडीला तरी वाटते. अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी झालेली अटीतटीची लढत, गेल्या 120 वर्षांमध्ये झालं नाही एवढं प्रचंड प्रमाणात झालेलं मतदान आणि त्यातल्या टपाली मताची मोठ्या प्रमाणावरची संख्या, अमेरिकन संघराज्य व्यवस्थेमध्ये 50 वेगवेगळ्या राज्यांसाठी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मतदानाच्या आणि मतमोजणीच्या पद्धती या सगळ्या गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे आता आपल्याला अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या मतदानाचा निकाल येण्यासाठी विलंब होताना दिसतोय. अमेरिकन संघराज्य पद्धतीनुसार त्या त्या राज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार दिलेले आहेत ज्याच्या अनुसार ते मतदानाची आणि मतमोजणीची पद्धती ठरवत असतात.
नॉर्थ कॅरोलिना सारख्या राज्यामध्ये 3 नोव्हेंबर पर्यंत जरी पोस्टमार्क केलेलं मत आलं तर ते 12 नोव्हेंबर पर्यंत मतमोजणीसाठी ग्राह्य धरण्यात येतं, तर पेन्सिल्व्हेनिया सारख्या राज्यामध्ये 3 नोव्हेंबर पर्यंत पोस्टमार्क केलेलं जर मत असेल तर ते 6 नोव्हेंबर पर्यंत मतमोजणीसाठी ग्राह्य धरलं जातं. म्हणजेच एकूण पाहता वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मतदानाच्या आणि मतमोजणीच्या पद्धतीच्या मुळे अमेरिकन निवडणुकीतला संभ्रम वाढतोय आणि त्यामुळे अटीतटीची लढत असल्यामुळे एकूणच निकाल जाहीर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विलंब होतोय आणि वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे केल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर इलेक्शन पिटिशन सुद्धा वेगवेगळ्या कोर्टांमध्ये आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टमध्ये दाखल होताना आपल्याला दिसत आहेत. 2016 मध्ये सुद्धा आताचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये सुद्धा तुल्यबळ लढत झाली होती. पॉप्युलर वोटच्या अनुसार त्यावेळेस हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रम्प पेक्षा जास्त मत मिळाली होती, परंतु इलेक्टर वोटचा 270 जादुई आकडा सगळ्यात पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांना गाठता आल्यामुळे 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचा राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 2020 मध्ये सुद्धा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टल बॅलेट आणि मेल इन बॅलेट यांना इन्क्लूड करण्यात येऊ नये, 4 वाजताच्या नंतरचे मत हे इन्क्लूड करण्यात येऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध आता ते सुप्रीम कोर्ट मध्ये जाण्याची तयारी करतायत. सतीश ढगे सर, स्वागत आहे आपलं. या वर्षीच्या निवडणूक निकालांकडे अमेरिकेच्या सगळ्यांचं अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं होतं आणि आता जो बायडन विजयी झाल्याचा दावा तिथली माध्यमं करत आहेत. नक्कीच, ही एक महत्वाची घटना आहे आणि जसं तुम्ही सांगितलं, फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचं या घटनेकडे लक्ष होतं. आणि एवढंच नाही तर 3 नोव्हेंबर पर्यंत आतापर्यंत ज्या प्रकारच्या घटना घडत होत्या त्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली होती. पण आता जो बायडन जे आहेत ऑफिशियली अमेरिकेचे 43वे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत आणि या घटनेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा वेगवेगळे परिणाम होतील. वेगवेगळ्या देशांसोबतचे संबंध याच्याशी संबंधित काही घटना होतीलच, पण भारताविषयी सुद्धा जर आपल्याला सांगायचं असेल तर एका वाक्यामध्ये महत्वाचं म्हणजे इकॉनॉमिक अँगलनं, आर्थिक दृष्टिकोनातून नक्कीच ही घटना जी आहे भारतासाठी फायद्याची ठरणार आहे. आपण सामाजिक दृष्ट्या बघितलं तर सामाजिक दृष्ट्या सुद्धा मागच्या काही दशकांमध्ये आपलं अमेरिकासोबतचे जसे संबंध वाढत आहेत तसेच संबंध जे आहेत ते पुढे सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. बऱ्याच वेळेस सामान्य लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो की नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी एका बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी त्यांच्या हातावर टपली मारली आणि याचा अर्थ जे आहे भारत आणि अमेरिका यांचे संबंध खूप चांगले झाले. खरं म्हटलं तर भारत आणि अमेरिका ही दोन राष्ट्र स्ट्रॅटेजिकली गेल्या काही दशकांपासून, मग ते डेमोक्रेटिक सरकार असो किंवा रिपब्लिकन सरकार असो, जवळ येत आहेत आणि विन विन सिच्युएशनच्या अंतर्गत ते जे आहेत भविष्यामध्ये सुद्धा चांगले स्ट्रॅटेजिक पार्टनर बनणार आहेत. तर जो बायडन यांच्या विजयाचा आर्थिक दृष्ट्या नक्कीच H1B व्हिसाशी संबंधित असेल किंवा आपल्या दोन देशांमधले आर्थिक व्यवहार असतील हे वाढण्यासाठी भविष्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. निश्चित निश्चितच सर, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला यासाठी.